नमस्कार मी आकाश जाधव वर्षभराचं कॅलेंडर संपल्याच्यानंतर आणि हातात एखाद दुफे परीक्षा शिल्लक असताना स्पेसिफिकली असे विद्यार्थी यांचा एकही निकाल आलेला नाही हे विद्यार्थी थोडंसं टेन्शनमध्ये जातात पण ॲट द सेम टाईम ज्या एक्झाममधून त्यांचा निकाल येऊ शकतो अशा भरपूर एक्झाम्सला ते अप्लाय करत नाही इतकं पाठीमागं लागूनसुद्धा अजूनही असे काही विद्यार्थी ज्यांनी एम एस सी बँकेला अप्लाय केलं नव्हतं त्याशिवाय इतरही भरपूर विद्यार्थी ज्यांनी असे छोटे मोठे ॲप्लिकेशन ज्या ठिकाणी जी कॉम्पिटिशन आहे किंवा स्पर्धा आहे ती कमी असते तर या ठिकाणी अप्लाय न करण्यामुळं खूप विद्यार्थ्यांचा जो आहे अशा ठिका अशा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनमधून आपला चान्स जो है तो कमी होत असतो जसं आपण बघितलं की मोठमोठ्या एक्झाम्सला आय बी पी एसच्या एक्झामला आपण एका जागेसाठी कुठेतरी शंभर दीडशे दोनशेपर्यंत ॲप्लिकेशन पाहतो तेच इन्शुरन्सची परीक्षा असेल तर तेच ॲप्लिकेशन एका जागेसाठी अडीचशे तीनशेपर्यंत चालले जातात पण असे काही रिक्रुट अशा काही रिक्रुटमेंट आहेत ज्या ठिकाणी ॲप्लिकेशनची संख्या जी आहे ती हार्डली एकास तीस एका चाळीस एकास पन आ, पन्नास अशी असते आणि असे फॉर्म आपण जे ते निगडेट करत असतो त्यातल्या त्यात असे विद्यार्थ्यांचा पर्सेंटेज हा एवढा अभ्यास केल्याच्यानंतरही कधीतरी चाळीसशावर पन्नासशावन वर जो तो ढकलत नसतो तर पुढं जात नसलेल्या पर्सेंटेजमुळं त्यांना असं वाटतं की आपलं आता सिलेक्शन कधी होणारच नाहीत पण तेवढ्याही पर्सेंटेजला सिलेक्शन होणार आहे असे काही रिक्रुटमेंट आहे ज्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं देते पाहिजे ती पाहत असताना फक्त एक अनाऊन्समेंट मला करायची होती की आपली प्रदीप पाटील सरांची जी इंग्लिशची बॅच आहे ती पाच मार्चपासून स्टार्ट होती आहे आपल्या आय प्रथम ॲपवर पाच मार्चला सकाळी अकरा वाजता पाच आणि सहा तारखेला सरांचं यूट्यूब प्लस ॲप दोन्हीकडे लेक्चर चालेल आणि त्यानंतर जे ते फक्त ॲपवर पुढे लेक्चर येत ते कंटिन्यू असणार आहे तर सरांचं हे लेक्चर तुम्ही आय प्रथम ॲपवरून येत ते पहिले एखाद दोन दिवस डेमो किंवा बाकी या पद्धतीने चालू शक चालू शकता सोबतच आपलं आपली जी ऑफलाईन बॅच आहे प्रारंभ थ्री पॉईंट नावाची ती अकरा मार्चला आपण स्टार्ट करतो आहे छत्रपती संभाजीनगर देतं आय बी पी एस एक्झामसाठीची बा ॲप्टिट्यूडच्या सहित सहित ॲग्रिकल्चरच्या विषयासोबत ही जी बॅच आहे हीसुद्धा आपण अकरा मार्चपासून ऑफलाईन बॅच स्टार्ट करतो आहे त्यानंतर ऑनलाईन ज्यांना करायची त्यांच्यासाठी आपली बँकिंग प्राईव्ह फाईव्ह पॉईंट टू बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन आणि कॉन्टेंट सगळं सेमच आहे महावितरणची लिंक ॲप ॲक्टिवेट झाल्याच्यानंतर जे विद्यार्थी विद्यार्थी महावितरणची तयारी आहेत त्यांचीसुद्धा बॅच सध्याला तुम्हाला वाटलं तर ती बॅच तुम्ही पुढे परचेस करू शकतात आणि त्यानंतर साधारणतः आपण आपल्या ॲडवर येऊयात मला सध्याला तुम्हाला माहिती सांगायची होती डी एन एस बँकेबद्दल डोंबिवली नागरी सहकारी बँकेबद्दल ह्या अशा ॲडव्हर्टिजमेंट आहेत ज्या कुठेतरी एक चाळीस पर्सेंटपासून ते साठ सत्तर पर्सेंट ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत आणि समभाव त्यांची या वर्षभरात एक्झाम क्लिअर झाली नाही अशांसाठीची एक चांगली संधी मी ह्या एक्झामला मानतो सध्या बँकेच्या या ॲडमध्ये काही भरपूर बदल केले आहेत ते मी बदलसुद्धा सांगतो बँकेला ट्रेनिंग करत पाहिजेत ते मुंबई ठाणे रत्नागिरी जळगाव नागपूर ब्रांचेस आहे वेगळ्या लोकेशनला पाहिजेत एज लिमिट अठ्ठावीस वर्षाची आहे एज लिमिटचं कॅल्क्युलेशन एक जनवारीपासून होईल कोणत्याही शाखेचा पद्धत विथ फिफ्टी पर्सेंट पाहिजेत तिथं आहे त्याने की कॉमर्स ग्रॅज्युएट प्रेफर्ड पण एक लक्षात घ्या ह्याच्या आधी पण मी वेगळ्या ॲडचं तुम्हाला रेफरन्स देतो सारस्वत बँकेने एक दोन तीन वर्षा ॲड काढली होती त्यामध्ये लिहिलं होतं की कॉमर्स ग्रॅज्युएट प्रेफर्ड कॉमर्सला प्रेफरन्स आहे का आहे पण इट डझंट मीन की बाकी ग्रॅज्युएट मुलांचं सिलेक्शन होत नाही त्यामुळं अप्लाय करत असताना सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे एक स्पेसिफिक रेशो असतो जो तुम्हाला याच्यामध्ये लिहिलेलं की कॉमर्स ग्रॅज्युएट पाहिजे म्हणून एक स्पेसिफिक रेशो असतो ज्या रेशोमध्ये कॅन्डिडेट घेतला आणि रिटर्नचे मार्क्स इंटरव्ह्यूचे मार्क्स ह्या पद्धतीने प्रत्येकाचे पर्स प्रत्येकाचे पर्सेंटेज असतात तुम्ही रिटर्नमध्ये जेवढी चांगली लीट घेतली त्यावेळेस तुम्ही कॉमर्सच्या आहात किंवा नाही आहात विशेष फरक त्या ठिकाणी परत नाही पडत नाही जर तुम्ही रिटर्नची लीड चांगली असेल तर तर त्यामुळं अप्लाय करताना कॉमर्स आणि नॉन कॉमर्स सगळ्यांनी अप्लाय करायचं आहे पुढे बघा कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे जे जनरली जे असतंच त्यानंतर रिटर्न एक्झाम जी ती मुंबई ठाणे या था ठिकाणी होईल पर्सनल इंटरव्ह्यू मेडिकल टेस्ट होते एक्झामसाठीची फीस हजार रुपये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वेळेला एक्झाम आय बी पी एसच्या ठिकाणी सहकार भारतीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे दोन हजार चौदामध्ये त्यांनी सहकार भारतीच्या माध्यमातून रिक्रुटमेंट घेतली होती त्याची माहिती मी काढली दोन हजार चौदाची जी मुलं सहकार भारतीच्या माध्यमातून राहतात आय बी पी एस का नाही तर आय बी पी एसमधून शक्यतो मुलं पास झाले असं त्यांचा गैरसमज आहे की आय बी पी एसमधून मुलं पास झाली की पटकन सोडून देतात तर ह्याही एजन्सीच्या माध्यमातून जरी घेतला असेल सहकार पातळीच्या माध्यमातून तर तरीसुद्धा एक्झाम देणारे मुलं तेच आहेत पास होणारे मुलं तेच आहेत आणि ते मुलं उद्या चालून नवीन नवीन नवी मोठमोठ्या ऑपॉर्च्युनिटी पाहतात आणि त्या पाहत असल्यामुळं साधारणतः विद्यार्थ्यांचं सिलेक्शन सा जे आहे ते दुसरीकडे झालं की विद्यार्थी बँक सोडतातच तर त्यामुळं फक्त एजन्सी चेंज झालेली आहे सहकार पार्थीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट जी ती होणार आहे तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या यू पी आयमधून किंवा नेट बँकिंग असेल त्यातून हा जो अकाऊंट नंबर दिलेला आहे ह्या अकाऊंटमध्ये तुम्हाला पहिल्यांदा एक हजार रुपये डिपॉझिट करायचे आहेत फक्त ते केल्याच्यानंतर त्याची जी रिसिप्ट आहे त्याची एक प्रिंट काढून ठेवा ज्यावर यूटीआर नंबर जो आहे आपण एनईफ टी केल्याच्यानंतर यूटीआर नंबर जो आहे तो आला पाहिजे पुढे त्यानंतर काइंडली स्कॅन अटॅच क्यू आर कोड अँड फिलअप द कम्प्लीट गुगल फॉर्म सोबत एक गोव्हल फॉर्म दिलेला आहे तर तो तुम्हाला सोबतचा भरायचा आहे नो ऑफलाईन ॲप्लिकेशन ऑफलाईन ॲप्लिकेशन होणार नाही आणि बाकी नो विल बी एंटरटेन विथ द कॅन्डेट हु आर नॉट कॉल फॉर इंटरव्यू बिफोर अपलाईन कॅन्डिडेट्स आर कन्फर्म द इलिजिबिलिटी ॲप्लिकेशनची लास्ट डेट पंधरा मार्च संध्याकाळी सहा वाजता हे असणार आहे त्यानंतर खालील ऑल द टाईप ऑफ डॉक्युमेंट एज्युकेशन अँड सी डॉक्युमेंट विथ पासपोर्ट फोटो एक्सेट्रा विल बी डिमांडेड ॲट द टाईम ऑफ इंटरव्ह्यू सध्या नाही ते इंटरव्ह्यू जेव्हा माउं घेऊ इन केस ऑफ डिस्क्रिप्शन इज फाउंड इन डॉक्युमेंट त्यानंतर ते कॅन्डिडेटचं कॅन्डिडेटाचे कॅन्सल होईल अशा पद्धतीनं साधारणतः बेसिक माहिती यामध्ये दिलेली आहे आता ह्या एक्झामबद्दलचे अजून डिटेल्स जे आहेत ते मी एकदा जे जुने विद्यार्थी लागलेले आहेत जुने भरपूर विद्यार्थी लागलेले आहेत बँकेमध्ये आतापर्यंत म्हणजे आता मी जेव्हापासून विद्यार्थ्यांना ह्या एक्झाम देताना पाहतोय डी एन एस बँकेची खूप फेअर आणि ट्रान्सपरंट प्रोसेस आतापर्यंत झालेली आहे तर त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना आता समजा एक्झाम आय बी पी एसकडून सहकार भारतीकडे गेलेली आहे तर आता सध्याला एक्झॅक्ट प्रोसेस काय आहे किंवा ॲप त्यांचं काय म्हणताला अभ्यासक्रम कसा असेल हा ब ह्याबद्दलचा पाठ मी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून घेतो पण त्यातल्या त्या ज्या विद्यार्थ्यांचा निकाल सध्या आलेला नाही किंवा समभाव काही काही मार्काने निकाल राहतोय अशा विद्यार्थ्यांना विनंती होती की हे ही एक्झाम झाली तुमची ए डी सी सीची एक्झाम आहे अकोला वाशिमवाली आता एम एस सी बँकेची एक्झाम आहे यामध्ये कमी अभ्यास जरी क्लिअर झाला असेल त्यानंतर सुद्धा निकाल येत असतो तर त्यामुळं जे जे विद्यार्थी सध्या यावर्षी काही ना काही कारणामुळं निकालापासून वंचित राहिलेले आहेत अशा सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय करायचं आहे याबद्दलची माहिती याचा सिलेबस जर बदललेला असेल तर आय बी पी एसपासून पासून पण शक्यतो तुमचं मला असं वाटतं ॲप्टिट्यूडचा पॅटर्न असणारच आहे हा सगळा पार्ट जर काही बदल असेल तर तो सगळा बदल मी तुम्हाला मंथली सेशनच्या माध्यमातून कळवतो पण सध्याला जास्तीत जास्त विद्यार्थी जे इलिजिबल आहेत आणि जे ह्या वर्षीच्या आय बी पी एसच्या कसल्याही निकालापासून वंचित आहेत अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय करायचं आहे ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती पंधरा मार्च संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे ॲप्लिकेशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला यू पी आय किंवा एन एफ टीच्या माध्यमातून त्यांना एक हजार रुपये पाठवायचे आहेत जो यू टी आर नंबर आहे त्याची एक प्रिंटही काढून ठेवा आणि त्यात दिले की त्या काइंडली स्कॅन अटॅच क्यू आर कोड ह्या पद्धतीनं हा गुगल फॉर्मचा कोड आहे त्यानंतर यामध्ये सगळे जे डिटेल यू टी आर नंबर वगैरे फिल करायचा आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला पुढे जायचं आहे ही जी जाहिरात आहे ही बँकेच्या वेबसाईटवर पण आहे ही जाहिरात जेन्युन आहे आणि हीच जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनल जो तुम्हाला दिसतंय बघा तिथं ए बी डी संकल्प तर ए बी डी संकल्पवर सुद्धा टाकण्यात आलेली आहे तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपली ॲप्लिकेशनची प्रोसेस जी स्टार्ट करायची आहे धन्यवाद